पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे आमेन हालेलुया 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 हालेलुया। माझा प्रिय भावानो बहिणीनो, आज आपण पहिले रविवार उपवास काळातील पहिले रविवाराचा प्रार्थनामध्ये प्रवेश करत आहे। हालेलुया। आत्मिक जीवनामध्ये माझ्या मनामध्ये येत आहे ते करत असेल तर मी आत्मिक झालो असे विचार करून होत नाही। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। देव बापाची इच्छा पूर्ण करणारा व्यक्ती आत्मिक आहे। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। आज आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी फादर जेम्स तोरात जेस्यूट फादर आपल्यामध्ये आहेत। हालेलुया। हालेलुया। फादर जेम्स हे कोल्हापूर सेंट झेवियर हायस्कूलच्या ज्युनियर स्कूलच्या फादर तिकडच्या प्रिन्सिपल आहेत। हालेलुया। हालेलुया। आज फादर आपल्याला या पहिले शबताच्या दिवसाचा मार्गदर्शन देणार आहे। आपण प्रार्थनापूर्वक देवाचे वचन आता आपण ऐकूया। हालेलुया। 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 ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। नुकतंच आपण लेंट सीझन किंवा क्वारेझ्माचे दिवस किंवा उपवासाच्या काळाला सुरुवात केलेली आहे। ख्रिस्त सभेने आपल्यासाठी 40 दिवस महत्वाचे दिलेले आहेत आणि या 40 दिवसांमध्ये आपण परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ यावं अशी त्याची इच्छा आहे। आणि म्हणून ख्रिस्त सभेने आपल्या सर्वांसाठी हा विशेष असा काळ दिलेला आहे। आणि म्हणून सर्व ख्रिस्ती बंधू भगिनी सर्व जगभर एकत्र जमत आहेत, एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन प्रार्थना मनन चिंतन आपण करत आहोत। आपल्याला सांगितलं जात आहे की या उपवास काळामध्ये आपल्याला देवाच्या अधिकाधिक जवळ यायचं आहे आणि जर देवाच्या अधिकाधिक जवळ आपल्याला यायचं असेल तर आपण कसं देवाच्या जवळ येऊया। आणि म्हणून 3 गोष्टी आपल्याला महत्वाच्या अशा सांगितल्या जात आहेत की आपल्याला प्रार्थना करायचं आहे, आपल्याला उपवास करायचा आहे आणि आपल्याला स्वार्थ त्याग करायचा आहे। प्रार्थना, उपवास आणि स्वार्थ त्याग या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत आणि या 3 गोष्टीद्वारे विशेष करून या उपवास काळामध्ये आपण परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ येत आहोत, येणार आहोत। भस्म बुधवारी आपण आपल्या कपाळावर राख लावून घेतलेली आहे आणि ती राख लावली असताना आपल्याला सांगितलं जात आहे, धर्मगुरु म्हणतात की हे मनुष्य तू मनुष्य आहेस, तू माती आहेस आणि परत तू मातीला मिळणार आहे। म्हणजे आपल्या कपाळावर क्रूसाची खूण करून आपल्याला सांगितलं जात आहे, आठवण करून दिली जात आहे की आपण मनुष्य आहोत, आपण पापी आहोत, आपण हे जगीत जीवन जगत आहे आणि हे जगीत जीवन जगत असताना आपल्याला परमेश्वराकडे जायचं आहे। आणि परमेश्वराकडे जर जायचं आहे तर विशेष करून या उपवास काळामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात। जी राख आपल्या कपाळावर लावली जाते ती राख, प्रिय बंधू भगिनी, मला माहित नाही तुम्हाला माहित आहे की नाही, जेव्हा आपण झावळ्यांच्या रविवारी झावळे हातात घेऊन परमेश्वराचा जयघोष करतो, होसाना करतो, ती झावळेच आपण या ठिकाणी जाळतो आणि त्या झावळ्यांची ही अशी ही राख तयार केली जाते
आणि ती राख आपल्या कपाळावर लावली जाते। याला फार महत्व आहे। जुन्या करारामध्ये आणि नव्या करारामध्ये दोन्हीही करारामध्ये आपल्याला याविषयी सांगितलं जात आहे। पूर्वीचे लोक जेव्हा स्वार्थ त्याग करत उपवास करत त्यांच्या पापांची खंडणी म्हणून मागत असत तेव्हा ते स्वतःच्या अंगावर गोंडपाटाचे कपडे घालत असत, स्वतः त्या राखेमध्ये लोळत असेल, फक्त कपाळावरच नाही परंतु त्या राखेमध्ये ते लोळत असत आणि त्यातून असं प्रकट होत आहे की आम्ही पापी आहोत, आमच्या हातून चुका घडलेल्या आहेत, आम्ही देवापासून बहकलेलो आहोत, देवापासून दूर गेलेलो आहोत आणि आम्हाला आता परत देवाकडे यायचं आहे आणि परत देवाकडे येण्यासाठी हा पाप मार्ग सोडून पवित्र जीवन आम्हाला आता जगायचं आहे आणि तेच या उपवास काळातील पहिल्या रविवारी आपल्याला सांगितलं जातं। या पहिल्या रविवारची ख्रिस्त सभा प्रायश्चित काळातील या पहिल्या रविवारी ही जी उपासना आपण साजरी करणार आहोत त्या उपासनेमध्ये सांगितलं जातं की पाप मार्ग सोडून पवित्र जीवन जगा। म्हणजे पाप मार्ग सोडून पवित्र जीवन जगण्यासाठी आजची ही उपासना आपल्याला बोलावत आहे। आजची तिन्ही वाचन जर आपण पाहिलं तर आपल्याला सांगितलं जातं की प्रायश्चित संस्काराद्वारे आपलं जीवन मौल्यवान बनत। जर आपण पश्चाताप केला, जर आपण आपल्या स्वतःच्या आत्म्याची झडती घेतली, आपलं अंतकरण उघड केलं, असं म्हटलं जातं की वस्त्रे नव्हे तर तुमचे अंतकरण फाडा। म्हणजे काय? की तुमच्या अंतकरणामध्ये जा आणि पश्चाताप करून परमेश्वराकडे वळा। म्हणजे जीवन शुद्ध व निरागस ठेवण्यासाठी आपण देवाच्या अधिकाधिक जवळ यायचं आहे आणि देवाच्या अधिकाधिक जवळ येऊन देवाच्या प्रेमाचा आणि दयेचा व शांतीचा अनुभव आपल्याला घेता यावा म्हणून आजची ही उपासना आपल्याला विशेष प्रकारे आमंत्रित करत आहे। आजचं पहिलं वाचन हे उत्पत्तीच्या पुस्तकातून घेतलेलं आहे। उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 9 ओवी 8-15 हे पहिलं वाचन आपल्याला सांगत आहे आणि या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला देवाशी मानवाने केलेला आज्ञाभंग व बेईमानी यांचा विपरीत परिणाम मानवावर कसा झालेला आहे हे आपल्याला सांगितलं जात आहे आणि याचाच बोध आपणास होत आहे आणि म्हणून या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपल्याला महाप्रलयाचं उदाहरण दिलेलं आहे। महाप्रलयाची मोठी कथा सांगितली जात आहे आणि ही कथा सांगण्यामागचा हेतू हाच आहे की परमेश्वराची दया परमेश्वराची क्षमा ही फार महत्वाची आहे। जल प्रलय महत्वाचा नाही, जे सगळं झालेलं आहे ते महत्वाचं नाही, हा जल प्रलय होत असताना झालेला असताना सगळे काही बुडालेले असताना त्यातून महत्वाची गोष्ट काय आहे की परमेश्वराची दैवी दया व क्षमा मानव पापी व दुष्ट बनलेला आहे आणि याद्वारे परमेश्वर त्याची दया आपल्याला देत आहे, परमेश्वर आपल्याला तो क्षमा करत आहे। म्हणजे पापी जीवन संपुष्टात आणण्यासाठी देवाने महाप्रलयाद्वारे सृष्टी कशी नष्ट केलेली आहे हे आपल्याला सांगितलं जात आहे आणि हे होत असताना नोहा व त्याच्या कुटुंबाचा निष्पाप व देवभीरू स्वभाव हा परमेश्वराने ओळखला आहे, परमेश्वराने पाहिलेला आहे आणि म्हणून फक्त नोहाला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवलेलं आहे आणि त्यांना नवजीवन दिलेलं आहे असं हे आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सांगितलं जातं। आजचं दुसरं वाचन जे आहे संत पेत्राचं पहिलं पत्र यातून घेतलेलं आहे अध्याय 3 ओवी 18-22 देवाने मानवाच्या तारणाची केलेली योजना
या विषयी आपल्याला सांगितलं जात आहे की देवाने मानवाच्या तारणासाठी योजना आखलेली आहे। ही दैवी योजना आहे, ही माणसाची नाही, ही तुमची माझी याची त्याची कोणाचीच नाही, परंतु ही परमेश्वराची दैवी योजना आहे। आणि या दैवी योजनेतून देवाने आपल्याला एकुलत्या एक पुत्राला या धरतीवर पाठवलेला आहे हे सांगितलं आहे। देवाचा पुत्र आपल्यासाठी या धरतीवर आला, देवाचा पुत्र आपल्यासाठी हा मानव झाला आणि हा मानव आपल्यासाठी दुःख सहन करत आहे, यातनेतून जात आहे आणि इतकंच नाही तर त्याने मरण सुद्धा पत्करलेलं आहे। हे क्रूसावरचं मरण त्याने पत्करलेलं आहे। कोणासाठी? आपल्यासाठी। सार्वकालिक जीवन त्याने आपल्यासाठी बहाल केलेलं आहे। आणि यावरच संत पेत्र आपल्याला मनन आणि चिंतन करण्यासाठी सांगत आहे। आजचं हे जे तिसरं वाचन आहे फार महत्वाचं आहे। संत मार्कच्या शुभ वर्तमानातून घेतलेलं ते वाचन आहे, अध्याय 1:12-15। आणि यामध्ये आपल्याला सांगितलं जात आहे की या सगळ्या गोष्टी सोडून आपल्याला परमेश्वराकडे वळायचं आहे। सुवार्तेवर तुम्ही विश्वास ठेवा, सुवार्तेवर विश्वास ठेवा, परमेश्वराच्या शब्दावर विश्वास ठेवा, पश्चाताप करा आणि पश्चाताप करून परमेश्वराकडे तुम्ही परत वळा, असं या सुवार्तेतून आपल्याला सांगितलं जात आहे। ख्रिस्त सभेने या पहिल्याच रविवारी प्रभू येशू ख्रिस्ताला सैतानाने ज्या ज्या ठिकाणी नेलेला आहे किंवा सैतानाचा त्याच्यावर जो परिणाम झालेला आहे आणि या परिणामामुळे प्रभू येशू ख्रिस्त कदाचित या मोहाला बळी पडलेला आहे हे आपल्याला सांगितलं जात आहे की पहिल्याच रविवारी प्रभू येशू ख्रिस्त हा सैताना बरोबर आहे असं सांगितलं जातं की सैतानाने प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे। सैतान हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आलेला आहे आणि हा सैतान या प्रभू येशू ख्रिस्ताच्या धार्मिक जीवनावर कसा परिणाम करत आहे हे आपल्याला सांगितलं जात आहे। म्हणजे प्रत्येक वेळा त्याने सांगितलेलं आहे की मी तुझ्यासाठी उंच पर्वतावर नेईल, तुला हा सगळा महाल दिला जाईल, तुला हे सगळं गाव दिलं जाईल, ही सगळी तुझी प्रजा आहे, तू माझ्यावर विश्वास ठेव। आणि जेव्हा अशा प्रकारचा मोह प्रभू येशू ख्रिस्ताला दिला जातो किंवा त्या मोहाला भुरळ पाडली जाते तेव्हा हा सैतान मोठं कार्य करत असतो आणि जणू काय प्रभू येशू ख्रिस्ताला त्या पापामध्ये ओढत असतो, त्या वाईटामध्ये ओढत असतो, त्या अशा प्रकारच्या जीवनामध्ये ओढत असतो, देवापासून तो त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो। आणि हे का झालेलं आहे आपल्या सर्वांना माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त या मोहाला बळी पडला असं नाही किंवा प्रभू येशू ख्रिस्त कमकुवत होता असं नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मानव झालेला आहे आणि हे मानवी रूप या सगळ्या गोष्टीतून प्रगट होत आहे। आणि म्हणूनच या उपवास काळातील पहिल्याच रविवारी प्रभू येशू ख्रिस्तासमोर हा सैतान कसा कार्य करतो हे आपल्याला सांगितलं जात आहे। एक मला गोष्ट आठवते, थॉमस नावाचा एक मुलगा होता आणि हा मुलगा चांगल्या घराण्यातला होता परंतु वाईट संगती बरोबर, वाईट सवयी बरोबर तो देवापासून हळूहळू दूर गेला। आणि एवढंच नाही पण असं म्हणतात की तो एक खुनी होता, त्याने खून केलेला होता आणि खून केल्यामुळं त्याला तुरुंगामध्ये टाकलं होतं। तुरुंगामध्ये जेव्हा हा थॉमस जीवन जगत होता तेव्हा तुरुंगामध्ये असताना असाच तो त्याच्या बिछाण्यावर पडला असताना
त्याला पुष्कळ गोष्टी पाहाव्या लागल्या आणि त्याच्या मनामध्ये विचार आला की मी आज या ठिकाणी कसा आलो आहे, का आलो आहे। आणि त्याच्या लक्षात आलं की मी देवापासून दूर गेलेला आहे, देवाला मी विसरलो आहे, देवाला मी सोडलेला आहे। आणि असे सगळे विचार त्याच्या मनामध्ये त्या बिछाण्यावर पडलेला असताना आले। आणि असं असताना त्याच्या मनामध्ये इच्छा झाली एकदा की मी देवाची प्रार्थना करणार, हे सगळे मोह माझ्या समोर आहेत, या सगळ्या मोहाला मी बळी पडलेलो आहे, परंतु आज नाही, नक्कीच मला परमेश्वराकडे वळायचं आहे। आणि म्हणून तो गुडघे टेकतो, गुडघे टेकून तो प्रार्थना करतो, आणि गुडघे टेकून प्रार्थना करून परमेश्वराची क्षमा मागतो की हे परमेश्वरा, आतापर्यंत मी असं हे वाईट जीवन जगलेलं आहे, मी असं या संगतीमध्ये गेलेलो आहे, मी खुण किंवा दरोडे मारामाऱ्या केलेल्या आहेत आणि त्यामुळे मी या तुरुंगात आज पडलेलो आहे, परंतु आज या क्षणी मला याची जाणीव होत आहे आणि म्हणून मला तू क्षमा कर, मला तू स्पर्श कर, मला तू शुद्ध कर, मला तू पवित्र कर। आणि परमेश्वराने या थॉमसची प्रार्थना ऐकली, परमेश्वराने त्याला स्पर्श केला, परमेश्वराने त्याला शुद्ध केलं, परमेश्वराने त्याला बरं केलं, पवित्र केलं आणि नक्कीच त्याच्या जीवनाचा कायापालट झाला। हे थोडक्यात मी तुम्हाला सांगत आहे, पण ही खरी गोष्ट आहे, खरंच घडलेलं आहे आणि तेच आज आपल्याला सांगितलं जातं। प्रिय बंधू आणि भगिनींनो, पाप मार्ग सोडून पवित्र जीवन जगण्यासाठी आज आपल्याला ख्रिस्त सभा बोलावत आहे आणि म्हणून प्रार्थना, उपवास आणि स्वार्थ त्याग करून आपण परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ येण्याचा प्रयत्न करूया। प्रभू येशू ख्रिस्त आपला आदर्श आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने हे जीवन आपल्या समोर ठेवलेलं आहे आणि हा आदर्श आपण समोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करूया, परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ येऊया, त्याला शरण जाऊया, त्याच्या समोर नतमस्तक होऊया आणि आपल्या सगळ्या पापांची क्षमा मागून आपलं जीवन बदलण्याचा प्रयत्न करूया। आमेन। मी अलका जोसेफ क्षीरसागर, मी औरंगाबाद वरून बोलते। माझ्या 4 साक्ष आहेत। पहिली साक्ष माझ्या मुलाची आहे। माझ्या मुलाला किडनी स्टोनचा 6 महिन्यापूर्वी त्रास होता, त्याचं पोट सारखं दुखायचं आणि रात्री बेरात्री त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागायचं। तर फादर बिणीचं तेल पाण्याचा आशीर्वाद दिलेला होता, तर ते तेल आम्ही त्याच्या पोटाला लावलं, तर आता त्याचं किडनी स्टोन पण गेलेलं आहे, सोनोग्राफीमध्ये नील रिपोर्ट आलेला आहे आणि त्याचं पोट दुखत नाही, आता तो एकदम बरा झालेला आहे। दुसरी साक्ष माझ्या मुलीची आहे। माझ्या मुलीचा डोळा नेहमी लाल राहायचा आणि दुखत पण होता आणि फादर बिणीची प्रार्थना केली, त्यांचा व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कोणाचा तरी डोळा खूप दुखत आहे आणि आता देव त्याला स्पर्श करत आहे आणि त्याचा डोळा पूर्णपणे बंद बरा झाला आहे। तर ती साक्ष माझ्या मुलीसाठी मी घेतली आणि आता तिचा डोळा एकदम बरा झालेला आहे, आता तिला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही। माझी तिसरी साक्ष आहे की मला खूप चेस्ट पेन होत होतं, एका रात्री मी बेचैन झाले होते, अस्वस्थ झाले होते आणि मी प्रार्थना केली, तर फादर बेनीचे व्हिडिओ पाहिला, तर त्याच्यात सांगितलं की कोणाचं तरी छातीमध्ये खूप दुखत आहे, दुखत होतं आणि आता त्या त्रासातून ते मुक्त झालेले आहे। ती साक्ष मी माझ्यासाठी घेतली आणि माझं पूर्णपणे आता छातीचा त्रास बरा झालेला आहे आणि मला आता बरं वाटतं, मी देवबाप्पाला धन्यवाद देते। माझी चौथी साक्ष अशी आहे की माझ्या भावाला 2012 त्याच्या कानाचं ऑपरेशन झालं होतं, त्याच्या कानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत होते आणि फादर बेनीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कोणाचा तरी कान आता बरं होत आहे आणि त्याने खूप त्रास सहन केलेला आहे त्या व्यक्तीने आणि आता त्याच्या कानाला देवबाप्पा स्पर्श करीत आहे आणि त्याला व्यवस्थित ऐकू येईल। तर आता मी ती साक्ष माझ्या भावासाठी हे केलेली आहे।
घेतलेली आहे, तर त्याचं कान आता पूर्णपणे बरं झालं आहे आणि जिथं मशीन लावली होती ऑपरेशनला, ऑपरेशन झाल्यानंतर कानाला, तर आता ती कानाची मशीन पण त्याची गेलेली आहे आणि दोन्ही कानाने त्याला व्यवस्थित ऐकायला येतं. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते, पवित्र मारियाला धन्यवाद देते आणि आमला आश्रम टीमला, फादर बेनीला खूप खूप धन्यवाद देते. थँक्यू. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या उपवास काळातील पहिल्याच रविवारी आपण पाहिलेलं आहे की प्रभू ख्रिस्त हा क्षमेचा पिता आहे, शांतीचा पिता आहे, दैवी पिता आहे आणि तो आपल्याला पश्चाताप करून त्याच्याकडे बोलावत आहे. यास साकरमेंतातील परमेश्वराकडे आता आपण नतमस्तक होऊया आणि त्याचा विशेष आशीर्वाद घेऊया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद अपना सर्वांवर येवो. आमेन. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तुम्ही येशूला निरंतर आमंत्रण करत आपल्याकडे स्वीकार करावं. हालेलुया हालेलुया. प्रभू आपल्या सोबत आहे आणि आपल्या सोबत असलेले जो प्रभू आहे त्या प्रभूला आपण निरंतर आमंत्रण देण्यात एक आशीर्वाद भेटत आहे आपल्याला. प्रभूचा स्वागत करणाऱ्या सगळ्यांना प्रभूचा निरंतर आशीर्वाद मिळत राहणार आहे. हालेलुया 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 हालेलुया. आपल्यामध्ये एका व्यक्तीला कंबरच्या खालच्या भागामध्ये एकच पॉइंट मध्ये भरपूर दुखत आहे, त्या व्यक्तीला या क्षणामध्ये प्रभूने पूर्णपणे सुटका दिलेला आहे. अशा त्रास असलेल्या एका व्यक्तीचं नाव थॉमस म्हणून आहे, त्याला पण आशीर्वाद प्रभूचा आता मिळालेला आहे. मुलं नाहीत अशा आठ जोडपीना प्रभूने आज आशीर्वाद दिलेला आहे. त्यांच्यामध्ये संतोष नावाचा एक व्यक्ती आहे. काही लोक विरुद्ध दिशामध्ये प्रवास करत आहे असे प्रभू संदेश देत आहे. प्रभू आपल्याला इकडे बोलवतो तेव्हा आपण तिकडे जायचं नाही. हालेलुया हालेलुया. उपवास काळामध्ये प्रभू आपल्याला जवळ बोलवून घेत आहे. पोटामध्ये खालच्या भागामध्ये सर्जरीचा गरज आहे, ऑपरेशनची गरज आहे, काही गाठी वर आहेत, अशा काही लोकांना प्रभूच्या कृपेने आता पूर्णपणे बरेपण आलेलं आहे. असे कोणतरी आहे ज्यांचा या भागामध्ये दुखत आहे आणि या भागामध्ये हाताचा दुखत आहे. हालेलुया. या दोन्ही भागातील दुखणे प्रभूने या क्षणामध्ये बरे करून आशीर्वाद केलेला आहे. ताप कंडणी आलेल्या अनुभव असलेले कोणाला तरी, लेग्यू मध्ये इन्फेक्शन असलेले कोणाला तरी, डोक्याला कसे तरी वाटत आहे अशा स्थितीतील कोणाला तरी प्रभूने या क्षणामध्ये आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. कोणतरी एक व्यक्ती कॅन्सरच्या आजाराच्या संबंधातील काहीतरी संशोधन करत आहे, त्या व्यक्ती या प्रार्थनामध्ये आज भाग घेत आहे, त्या व्यक्तीला येशू यश देऊन आशीर्वाद करत आहे. हालेलुया. पायाचा
तळपायाचा वरच्या भागामध्ये म्हणजे पायाचा डोळ्याचा भागामध्ये फ्रॅक्चर झालेले कोणतरी एका व्यक्तीला पायाच्या संबंधातील तक्रार येशू आज दूर करून आशीर्वादित करत आहे. पुरुषांच्या संबंधातील काही त्रास आजारपणा आज वचन ऐकत आहे तेव्हा आणि आशीर्वाद स्वीकारत आहे अशा या वेळी देवाच्या कृपेने बरे झालेला आहे. हालेलुया. आजच्या प्रार्थनामध्ये भाग घेणारा कोणतरी एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला अंघोळ करायला जमत नाही, अंघोळ करायचा विचार येत आहे तेव्हा मनामध्ये भीती निर्माण होत आहे आणि घाबरल्यासारखा होत आहे. कोणाला तरी जाऊन पकडणार नाही तर कोणतरी पकडल्यासारखा वगैरे वाटत आहे त्या स्थितीतील त्या व्यक्तीला येशूने आज पूर्ण सुटका आणि आशीर्वाद दिलेला आहे. एक कॉलेज करणारा एक तरुण मुलगी खूप घबराट असलेल्या त्या मुलीला येशूने आज आशीर्वाद दिलेला आहे. तिच्या कंबरच्या भागामध्ये असलेले त्रास पण आणि छातीच्या वरच्या भागातील त्रास पण येशू आता दूर करून त्यांना आशीर्वाद करत आहे. हालेलुया. कोणतरी एक व्यक्ती आहे, त्या व्यक्ती जबरदस्त कोकत बसत आहे, कोकला ताब्यात येत नाही, जबरदस्त कोकत बसलेला आहे. त्या व्यक्तीला त्या कोकल्याच्या बंधनातून प्रभूने सुटका दिली आहे. डोळ्याचा ऑपरेशन पाहिजे म्हणून डॉक्टरने बोललेलं असेल, नाहीतर ऑपरेशन झालेलं पण असेल तरी डोळ्यावर त्याचा काही परिणाम झालेला नाही अशा एका व्यक्तीच्या डोळ्याला आता थोडा सुजल्यासारखा स्थिती आहे. त्या डोळ्याला येशूने आज आशीर्वाद केलेला आहे आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांना बरेपणाचा दान दिलेला आहे. अंडाशयाच्या संबंधातील तक्रार असलेल्या काही स्त्रियांना आणि अंधाराच्या पकडामध्ये असलेल्या काही स्त्रियांना येशूने आज आशीर्वाद करून मोकळा केलेला आहे, बरे केलेला आहे. तुमच्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती आज वचन ऐकत असताना तुमच्या मम्मीसाठी विनंती प्रार्थना करताय, मम्मीसाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनेला देवानी उत्तर दिलेलं आहे. आजच्या प्रार्थनामध्ये भाग घेणारा एक फादर स्वतःच्या मम्मीसाठी भरपूर प्रार्थना करत आहे. येशू सांगत आहे की तू मम्मीसाठी केलेली प्रार्थना मी स्वीकार केलेला आहे म्हणून. हालेलुया. मेंदूच्या संबंधातील तक्रार असलेले काही लोकांना त्या तक्रारीतून देवाने बरे केलेलं आहे. चालताना पायाच्या गुडघ्याच्या भागामध्ये आणि पायाच्या कालच्या सांध्याच्या भागामध्ये खूप दुखणे त्रास असलेले काही लोकांना प्रभूने आशीर्वाद केलेला आहे. हालेलुया. प्रभू परमेश्वर भरपूर आशीर्वाद अजून देत आहे. हालेलुया. तुम्ही संदेश काही लोक तरी संदेश ऐकून थकले असेल म्हणून आता आपण हात जोडून बाकी सगळे आशीर्वाद जे देवाने दिलेले आहे ते सर्व गोष्टीसाठी आभार मानूया आणि आता आपण हात जोडून या सगळ्या गोष्टीसाठी धन्यवाद देऊया आणि शेवटचा आशीर्वाद प्रेमाने आपण स्वीकार करू. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि सर्व समर्थ परमेश्वर आज दिवसभर आपल्याला आशीर्वादित करो. पिता पुत्र
व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन।